नाही, माझ्या मनात सुरुवातीपासून एक प्रश्न आहे की ज्या व्यक्तीच्या विरोधात भ्रष्टाचारचा एक चौकशी चालू आहे, भ्रष्टाचारचा आरोप आहे, ते अभियुक्त आहे, आणि ईडीकडून आणि मुंबई पोलीसचा जो EOW आहे त्याच्याकडून एक 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 सघन असा एक चौकशी चालू आहे, त्या व्यक्तीला एक उमेदवार बनविण्याच्या शिवसेनेची उबाठाची काय लाचारी आहे? उबाठा एवढी कमजोर पक्ष झालेली आहे का की त्यांच्याकडे कुठलाही उमेदवार नाही? हा माझ्या मनात एक प्रश्न होता. तरीही त्यांनी त्यांना उमेदवार बनवला, त्यांचा निर्णय आहे, तो जबाबदार आहे त्यांच्या स्वतःच्या निर्णयासाठी. आता जेव्हा त्यांचा नाव झाला त्याच्या त्या दिवशी एक न्यूज आली की त्यांच्या विरोधात एक ईडीचे समन आली आहे. लोकांनी मला सांगितलं की ते फरार आहेत, त्यांचा मोबाईल ऑफ आहे. आज सकाळी सकाळी मला सांगितलं लोकांनी की दुसरा समन पर चालू आहे, आणि ते बरोबर हा पण सांगितलं की त्यांचा मोबाईल ऑफ आहे. तो माझ्या मनात एक प्रश्न आहे की बाई, असा काय की खिचडी चोर उमेदवार तुम्ही बनवता और तो उमेदवार फरार आहे, तो आता का जेलमधून ते प्रचार करणार का? हा एक प्रश्न आहे, आणि प्रश्न हा माझा प्रश्न नाही आहे. पुढे हा प्रश्न मतदारसंघाचे सर्व मतदारांचा प्रश्न असेल होईल. बहुतेक प्रत्येक मतदारांकडून हाच प्रश्न विचारला जाईल की आता काय ते जेलकडून ते प्रचार करणार, आणि उबाठाची लाचारी एवढी आहे. ठीक आहे, उद्या इथे इथे येण्यापूर्वी तुम्ही जरा ईडीकडे जा, आता बसा, आणि जे काही प्रश्न आहे तर प्रश्नाचा जबाब द्या. सध्या मी काँग्रेस पक्षामध्ये आहे, आणि काँग्रेस पक्षाचा एक छोटासा नेता आहे, तो नेता म्हणून मी काम करत आहे इकडे. तो हा विषयावर या पुढे मला काय करायचं आहे त्याच्यासाठी मी एक आठवड्याची घोषणा केलेली आहे. या आठवडा पुढच्या आठवडा सुरू होईल, त्यानंतर मी सांगणार की माझी काय भूमिका असेल. सर, एकीकडे आज प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलं आहे, आणि संजय राऊतांना त्यांनी असं म्हटलं की त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं आहे. शिवसेना काँग्रेसला कमजोर करण्यासाठी किंवा महाविकास आघाडीमध्ये जी बिघाडी झाली त्याच्यामागे संजय राऊत मी शिवसेना बर्बाद केली, NCP बर्बाद केली, आता काँग्रेस बर्बाद करण्यामागे आहेत, आणि संपूर्ण MVA ला महाराष्ट्र विकास आघाडीला ते दफन करणार हा त्यांचा मेन एजेंडा आणि कार्यक्रम आहे असा मला दिसतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.